इस समय हर तरफ दाता प्रभु गणेश जी की आराधना चल रही है और शहर की एक गणेश भक्त कविता विवेक धर्माधिकारी अनोखे तरीके से गणेश जी की स्तुति कर रही है। वो किस प्रकार, देखते इस खबर में। गणपति बप्पा मोरिया, चंद्रपुर के कविता धर्माधिकारी ने एक अनोखी गणेश जी की भक्ति का व्रत लिया है। गणेश उत्सव के 10 दिनों में हर बार नए गणेश जी के गीत गाकर रोज नए चित्र का रेखांकन वो करती हैं। धर्माधिकारी कुटुंब यह चंद्रपुर शहर के तुगुम गुरुद्वारा परिसर में रहता है। वहीं संबंध में इस गणेश भक्त कविता विवेक धर्माधिकारी ने मीडिया प्रतिनिधि को क्या जानकारी दी, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। नमस्कार, मैं कविता विवेक धर्माधिकारी, तुगुम चंद्रपुर। मैं आता गीत गाताना गणेशाचे जे चित्र काढले आहे ते आता गणपतीच्या दिवसांमध्ये मी गणपतीलाच अर्पण करते आहे। त्यामुळे आता गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि मी हे असे फेसबुकवर वगैरे भरपूर टाकले आहेत। दर रविवारी माझेसुद्धा अशा ॲक्टिव्हिटीज चालू असतात, मला ते करायचंच असतं। आणि रामाच्या नवरात्रामध्ये सुद्धा मी 9 दिवस आणि मागच्या वर्षी गणपतीच्या दिवसांमध्ये 10 दिवस 10 चित्र आणि 10 गाणी असं मी केलेलं आहे। आणि याचं विशेष म्हणजे असं आहे की एकही गाणं रिपीट नाही आहे की चित्रसुद्धा रिपीट नाही आहे। असे मी आत्तापर्यंत फेसबुकवर भरपूर चित्र वगैरे टाकले आहेत, जवळजवळ 450 वगैरे झाले आहेत। आणि एक गणपतीचं जे आहे ते स्टोरी रायटिंगसारखं करत आहे, म्हणजे सिरियल पाहून त्यातले पॉईंट्स निवडून आणि मग त्यावर त्याप्रमाणे चित्र काढणे हासुद्धा प्रकार माझा आता सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे असं वाटतं आहे मला की लिमका बुकमध्ये वगैरे किंवा कुठल्या तरी रेकॉर्डमध्ये वगैरे माझ्या नोंद करण्यात यावी वगैरे असं मला वाटतं आहे। अपेक्षा तर तीच आहे, बघूया आता मीडियामुळे काही होतं का।